गव्हाण विभागात शिक्षणाची मुहूर्तमेढ स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी रोवली, त्यामुळेच येथील विभागाचा विकास होऊ लागला असे गौरव उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शेलगर येथील निवासस्थानी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, अरुण शेठ भगत, युवा नेते परेश ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, रेल्वे नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, प्रमोद ठाकूर, वामन म्हात्रे, वसंत पाटील, विश्वनाथ कुळी, शरद खारकर, काका भगत, प्रकाश भगत, संजय भगत, चिन्मय समेळ यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. गावाचा विकास होत असताना हे साधारणतः असं आहे की हे कशामुळे झालं तर भगत साहेबांनी जी विचार करायची मेहनत परिश्रम तर ते इतके परिश्रम घ्यायचे की त्यावेळेला खरंच वाटायचं की इतके परिश्रम घेऊन यांच्या पदरात काय पडते. भगत साहेबांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही, स्वतःचं हित कधी पाहिलंच नाही. जे लोकांना काहीतरी चांगलं देत जाऊ, कर्मवीरांचं वाक्य देत असं कधी ना की दुसऱ्यांचं भलं करत जावं आणि त्याच्या दृष्टीने साधारणतः आपण झटत राहावं, दुसऱ्यांना समाधान मिळावं, सुख मिळावं ही त्यांची अपेक्षा होती. त्याच्यामुळे पैसा त्यांच्याकडं होता तो उलट गेला. भगतसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकत्रित होत असताना आपण सगळी मंडळी आज जी इथे एकत्रित झालेलो आहोत, कोणी व्यावसायिक क्षेत्रात असेल, कोणी कुठल्या पद्धतीची नोकरी करत असेल, कोणी शिक्षण क्षेत्रात आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना भगतसाहेबांनी आपल्या जीवित काळात जे काम केलं त्या कामाच्या आधारावरती आपण त्या त्या वेळेला ज्या पद्धतीनं घडलो ते संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देता यावेत या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो.